आता मुंबईत एक मोठी बातमी समोर आलेली आहे। अतुल लोंढे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। फडणवीसांच्या सागर बंगल्यावरही चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। सागर बंगल्याकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते सुद्धा फडणवीसांच्या बंगल्याबाहेर जमल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून सध्या भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते। अतुल लोंढेंना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे दृश्य आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या बरोबर थेट जोडल्या गेलेले आहेत। सूरज, अतुल लोंढेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, काहीसं तणावपूर्ण वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं, सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी पोलिसांनी माझ्या मागे पाहिलं तर पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। अनेक वरिष्ठ दर्जाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहे आणि अशातच मेघदूतवरती अतुल लोंढे हे आले होते आणि पाणी प्यायचं आहे असं सांगून ते मेघदूतमध्ये गेले होते आणि मेघदूतमधनं बाहेर आल्यानंतर अतुल लोंढे यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि तेवढ्यातच पोलिसांनी त्यांना पकडून ताब्यात घेतण्यात आलेले आहे। अक्षरशः आपण पाहिलं तर गनिमी काव्या पद्धतीने अतुल लोंढे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळीच हाणून पडल्याचं दिसतंय। या प्रकरणी अतुल लोंढे यांना ताब्यात घेतण्यात आलेलं आहे। स्वतः राजेंद्र चव्हाण ACP हे घटनास्थळी दाखल होते आणि त्यांनीच अतुल लोंढे यांना आता त्यांच्या जीपमधनं ताब्यात घेतलेलं आहे। या घटनेनंतर या ठिकाणी वातावरण कुठेतरी चिघळलेलं पाहायला मिळत आहेत। पोलीस हे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहेत बंदोबस्त। आत येणारा जो महत्त्वाचा मार्ग आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे। गाड्यांची वर्दळ ही देखील थांबवण्यात आलेली आहे, कारण हा संपूर्ण परिसर आपण पाहिलात तर या ठिकाणी माझ्यासमोर आहे जयंत पाटलांचा बंगला आहे, त्यालाच लागून असलेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा बंगला आहे आणि त्यांच्या खालीच ही संपूर्ण पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अतुल लोंढे यांनी गनिमी काव्याने हे संपूर्ण आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि सागर बंगल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार वेळीच निदर्शनास आणून त्यांना ताब्यात घेतलेला आहे। अगदी सूरज, भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे, काँग्रेस कार्यकर्ते सागर बंगल्यावर धडक देणार आहेत, काँग्रेस कार्यकर्ते तिथे दाखल झालेले आहेत का, काय सध्या एकंदरीत परिस्थिती आहे? या ठिकाणाहून जवळपास 400 मीटर अंतरावर बॅरिकेडिंग करून पोलिसांनी तिकडेच त्यांची मोर्चेबांधणी करण्यात आली आहे। आपल्याला जरा थांबवते कारण प्रसाद लाड आपल्या बरोबर फोन लाईन वरून आहे। प्रसाद जी, आपण दिलेल्या इशाऱ्यानंतर आपण मुंबईत पाहतो आहे की वातावरण तणावपूर्ण झालेलं आहे, अतुल लोंढेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, काय प्रतिक्रिया द्याल? हो, काँग्रेसकडे साधे 100 कार्यकर्ते देखील नाहीत, पोलीस त्यांची, सरकार त्यांचे, आंदोलन त्यांचं, अशा पद्धतीमध्ये आंदोलन होतात का? आम्ही देखील वाट पाहतो आहोत, आम्ही देखील जागेवर उभे आहोत, माननीय मंगलजी असतील, आशिषजी असतील, आम्ही सर्व वाट पाहतो आहोत कधी ते आंदोलनाला येत आहे, यांनीच ठरवायचं, यांनीच पोलिसांना सांगायचं पकडा म्हणून, अशा पद्धतीत आंदोलन होतात का? पण प्रसादजी, मुंबईतलं वातावरण यामुळे तणावपूर्ण झालेलं आहे, पोलीस यंत्रणेवर यामुळे ताण निर्माण होतोय? अहो सरकार, मी तेच म्हणतोय पुन्हा पुन्हा, पोलीस त्यांचं, यंत्रणा त्यांची, त्यावेळेला तुम्ही सत्तेमध्ये असता, सत्तेमध्ये असताना तुम्हाला तुमचा ताळमेळ भान ठेवावं लागतं, अशा परिस्थितीमध्ये मोर्चे काढणं, आंदोलन करणं सत्ताधाऱ्यांना कितपत सोपतं हा प्रश्न देखील तुम्ही विचारला पाहिजे। आता अतुल लोंढेंना ताब्यात घेतल्या गेल्याची माहिती आहे। मुंबईतल्या काही भाजप कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे, पोलिसांकडून दडपशाही होतीये, महाविकास आघाडी सरकारकडून दडपशाही होती असा आरोप आपण करताय? पोलीस सातत्याने सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतायत, दडपशाही करतायत, भाजपाच्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा एक सांगू इच्छितो, आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही। आमच्या राज्याचे सर्वोच्च नेते देवेंद्रजींच्या घरावरती यायचा प्रयत्न जर काँग्रेसवासियांनी केला तर त्याला तशाच तसं उत्तर देऊ। जे काल सांगितलं त्या विषयावरती आजही मी ठाम आहे। प्रसादजी धन्यवाद सामटीव्हीला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला त्या संदर्भातली माहिती देत होते। सूरज, आपलेही आभार। I'm not going to make it.
आपली गाणी घ्या ना।